मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका, आजचा घटक आपण बघणार आहोत। सातवी सामान्य विज्ञान, पदार्थ आपल्या वापरातील, मटेरियल्स वी यूज। मागील भागामध्ये आपण आपल्या वापरातील पदार्थ कोणकोणते आहेत, दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते पदार्थ वापरतो त्याविषयी माहिती घेतलेली आहे। थोडक्यात आढावा घेऊया। टूथपेस्ट, अगदी दिवसाची सुरुवात आपल्या टूथपेस्टने होते, तर या टूथपेस्ट मध्ये असणारे प्रमुख घटक म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट। त्याचबरोबर टूथपेस्ट मध्ये अजून एक असणारा आवश्यक घटक म्हणजेच फ्लोराईड। मॅग्नेशियम फ्लोराईडच्या स्वरूपात टूथपेस्ट आणि टूथ पावडर मध्ये हे फ्लोराईड घातले जाते। ह्या फ्लोराईडचा उपयोग दंत क्षय रोखण्यासाठी केला जातो। रिठा, चिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू ही सर्व अपमार्जके आहे। अपमार्जके म्हणजेच स्वच्छ करणारे हे आपल्या शरीरावर किंवा कपड्यांवर असणारा मळ किंवा तेल किंवा इतर प्रकारचे काही घाण वगैरे असेल तर ते स्वच्छ करणारे जे आहे, स्वच्छ करणारे घटक म्हणजेच अपमार्जके होत। अपमार्जके ही पृष्ठ सक्रिय म्हणजेच सरफेस ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळेच ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये साबण टाकतो त्यावेळेला पृष्ठ सक्रियता निर्माण होते आणि पृष्ठ सक्रियतेचा परिणाम होऊन फेस येऊन त्या कपड्यामधील जी घाण आहे किंवा मळ आहे तो स्वच्छ होण्यास मदत होते। आपण पदार्थांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते बघितलेलं आहे। नैसर्गिक पदार्थ म्हणजेच निसर्ग निर्मित पदार्थ आणि मानव निर्मित पदार्थ। त्याचप्रमाणे अपमार्जकांचे सुद्धा दोन प्रकार पडतात, निसर्ग निर्मित अपमार्जके आणि मानव निर्मित अपमार्जके। मग निसर्ग निर्मित अपमार्जके कोणकोणती आहेत? नॅचरल डिटर्जंट्स, या चित्रात तुम्ही ओळखलंच असेल, रिठा। दुसरं निसर्ग निर्मित अपमार्जक आहे शिकेकाई। तर रिठा, शिकेकाई हे पदार्थ निसर्ग निर्मित अपमार्जक म्हणून वापरले जातात। रिठ्याचा उपयोग प्रामुख्याने कपडे स्वच्छ करण्यासाठी होतो। रिठा ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये, हा जो पदार्थ जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजवतो त्यावेळेला पाण्याला फेस आलेला आपल्याला दिसून येतो, तर आपल्याकडे अगदी रिठ्याचा उपयोग तसंच शिकेकाईचा उपयोग परंपरेने अपमार्जक म्हणजेच कपडे किंवा काही वस्तू स्वच्छ करण्यासाठी, केस स्वच्छ करण्यासाठी यांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो। रिठ्याचा उपयोग प्रामुख्याने लोकरीचे कपडे जे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी केला जातो, तर शिकेकाईचा उपयोग केस धुण्यासाठी केला जातो। आता हे निसर्ग निर्मित अपमार्जक आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या त्वचेचं, केसाचं किंवा कपड्याचं संरक्षण या पदार्थांनी व्यवस्थित होऊ शकतं। मग हे अपमार्जक कशा प्रकारे कार्य करतात? तर यांच्यामध्ये सॅपोनिन हा एक रासायनिक पदार्थ असतो। तर सॅपोनिन या रासायनिक पदार्थामुळे जे काही मळ आहे किंवा घाण आहे हे निघून जाण्यास मदत होते। तर रिठा, शिकेकाई यांचा आपल्या मानवी त्वचेवर, तसेच मी सांगितलं त्याप्रमाणे लोकरीमध्ये लोकरीचे कपडे धुण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो, तर लोकरीचे कपडे किंवा लोकरीचे धागे यांच्यावर अनिष्ट परिणाम होत नाही, कारण हे पदार्थ काय आहेत तर नॅचरल आहेत, निसर्ग निर्मित आहेत।
रिठ्याला इंग्रजी मध्ये सोप नट म्हटलं जातं, तर शिकेकाईला सोप पॉड असे नाव आहे। तर हा आहे सॅपोनिन, हा पदार्थ या रिठ्या आणि शिकेकाई याच्यामध्ये असतो। आता मानव निर्मित अपमार्जके, मानव निर्मित अपमार्जकांमध्ये तुम्हाला माहितीच आहे पहिला कोणता आहे साबण। अगदी पूर्वापार वापरत असलेला हा एक मानव निर्मित अपमार्जक आहे। साबणाचा शोध पाश्चिमात्य देशांमध्ये सुमारे 2000 वर्षांपूर्वी लागला असे म्हटले जाते। आता हा जो साबण आहे, हा साबण कशा प्रकारे तयार केला जातो, तर त्यासाठी प्राण्यांपासून मिळणारी चरबी, ग्रीज किंवा तेल म्हणजेच फॅटी ऍसिड, मीठ आणि राख याचा वापर केला जात असे। राखेमध्ये पोटॅशियम कार्बोनेट हे हा रासायनिक पदार्थ असतो आणि या सगळ्याच्या योग्य त्या प्रमाणापासून म्हणजेच प्राण्यांपासून मिळणारी चरबी, तेल, मीठ आणि राख यांचा वापर करून साबण तयार केला जात असे। सध्या आपण बघतो तर आपल्याला विविध प्रकारचे साबण पाहायला मिळतात। तर 1791 मध्ये मिठापासून धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट तयार करण्याच्या स्वस्त पद्धतीचा शोध लागला। आता या ठिकाणी सुरुवातीला साबण हा वड्यांच्या स्वरूपात तयार केला जात असे, पण कालांतराने मिठापासून धुण्याचा सोडा तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लागला। तर साबणामध्ये प्रक्षालन क्षमता म्हणजेच काय, तर कपड्यांमध्ये असणारा मळ वेगळं करण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी त्यामध्ये सोडियम सिलिकेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम फॉस्फेट यासारख्या अल्कलींचा वापर केला जातो। आता या साबणामध्ये हे अल्कली असतात आणि त्यामुळे साबण आपल्या हाताला बुळबुळीत लागतो। त्याचबरोबर साबण आकर्षक करण्यासाठी त्याच्या वापराच्या गरजेनुसार रंगद्रव्य आणि सुगंधित द्रव्ये वापरली जातात। काही वेळेला त्यामध्ये जंतुनाशके, त्यानंतर कोरडेपणा टाळणारे पदार्थ यासारखे पूरक घटक वापरून त्याच्यामधली उपयुक्तता किंवा इतर काही गुणधर्म वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। साबणात घातलेले हे रंग आणि वास म्हणजे सुगंधी द्रव्य एकजीव होऊन साबण घट्ट व्हावा म्हणून काही वेळा त्याच्यामध्ये पॉलिथिलीन ग्लुकॉल्स ही रसायनं सुद्धा घातली जातात। तर अशा प्रकारे जसजसा विज्ञानाने नवीन नवीन शोध लावले त्यानुसार साबण आकर्षित करण्यासाठी, आकर्षक म्हणा त्याच्यामध्ये आणण्यासाठी, तसंच त्याच्या वापराच्या गरजेनुसार त्यामध्ये विविध बदल केलेले आहेत। आता साबणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, कठीण साबण आणि मृदू साबण। मग कठीण साबण म्हणजे काय, तर कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरतात आणि याच्यामध्ये सोडियम क्षार असतो, तेलामलाचा हा सोडियम क्षार असतो, हे पाण्यामध्ये पटकन विरघळत नाही आणि त्यामुळेच कठीण साबण हे कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात। तर सोडियम क्षार असलेल्या या अल्कलींमुळे या साबणाला कडकपणा येतो आणि तो साबण पाण्यामध्ये पटकन विरघळत नाही, बराच काळपर्यंत कडक राहू शकतो। आणि मृदू साबण म्हणजेच प्रामुख्याने बाथ सोप किंवा हँड वॉश। तर मृदू साबण हे स्नानासाठी वापरतात, हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो, तर याच्यामध्ये पोटॅशियमचे क्षार असतात आणि त्यामुळे याने अंगाची आग होत नाही। आपल्या आपण जर अंगाला लावलं तर त्या अंगाची आपल्या म्हणजेच आपल्या त्वचेला त्याचा
त्रास होऊ शकत नाही। तर पोटॅशियम क्षार असलेल्या अल्कली पासून मृदू साबण तयार होतो। आता कठीण साबण आणि मृदू साबण याच्यामधला मुख्य फरक बघा। कठीण साबणामध्ये सोडियम क्षार असलेल्या अल्कली पासून कठीण साबण तयार होतो, तर पोटॅशियम क्षार असलेल्या अल्कली पासून मृदू साबण तयार होतो। कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरतात, तर मृदू साबण हा स्नानासाठी वापरतात। तर हे फरकाचे मुद्दे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। कठीण साबण आणि मृदू साबण आपण बघितलं। काही वेळेला काही विहिरींच्या पाण्यामध्ये जर आपण साबण टाकला तर त्यामध्ये साबणाला फेस येत नाही, म्हणजेच त्या विहिरीचं किंवा कूपनलिकेचं पाणी कठीण असतं, किंवा विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं झालं तर ते पाणी दुष्फेन असतं, म्हणजे त्यात फेस येत नाही। याचं कारण या पाण्यामध्ये म्हणजे काही विहिरी किंवा कूपनलिकेचं जे पाणी आहे त्यामध्ये कठीण असतं, म्हणजेच या पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात, आणि त्यामुळेच या कॅल्शियम मॅग्नेशियमच्या क्लोराईड व सल्फेट क्षारामुळे या पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो। साका म्हणजेच काय? तर स्कम। या ठिकाणी दिसते बघा, सॉफ्ट वॉटर लॅदर म्हणजे एक प्रकारचा फेस आलेला आहे पाण्याला, परंतु हार्ड वॉटर म्हणजे दुष्फेन पाणी आणि सॉफ्ट वॉटरला म्हणतात सुफेन पाणी। तर हार्ड वॉटर म्हणजे दुष्फेन पाण्यामध्ये कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता काय तयार झालाय? एक साका तयार झालेला आहे। दिसतोय तुम्हाला खाली अशा प्रकारे आपल्याला जमा झालेला दिसून येतो। आणि यामुळे साबणाचा मुख्य गुणधर्म काय आहे? तर अपमार्जन करणे म्हणजे स्वच्छ करणे, ती जी मळ आहे किंवा घाण आहे ती दूर करणे। तर अशा प्रकारे हा फेस तयार न झाल्यामुळे त्या साबणाचा अपमार्जन करण्याचा गुणधर्म नष्ट होतो। आता अपमार्जन क्रिया कशी होते हे आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे। तर अशा प्रकारे या कठीण पाण्यामध्ये या साबणाचा अपमार्जन करण्याचा गुणधर्म नष्ट होतो। हा साका तयार झालेला आहे। द सोप डज नॉट गिव लॅदर बट फॉर्म्स अ स्कम इन द हार्ड वॉटर। आणि मग हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याचा सोडा किंवा धुण्याच्या सोड्याचे द्रावण घातले जाते, आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन या कॅल्शियम व मॅग्नेशियमचे जे अद्रावणीय क्षार असतात त्यांचा अवक्षेप होऊन तो बाहेर पडतो आणि ते पाणी सुफेन होण्यास मदत होते। मानव निर्मित अपमार्जकामध्ये एक प्रकार आपण बघितला साबण, दुसरा प्रकार आहे संश्लिष्ट अपमार्जक म्हणजेच सिंथेटिक डिटर्जंट। तर मानव निर्मित अपमार्जकामध्ये मानवाने तयार केलेले काही हे डिटर्जंट आहेत, तर यांच्यामध्ये साबणाची जागा आजकाल या सिंथेटिक डिटर्जंट्सनी घेतलेली आहे। यामध्ये सुद्धा हे डिटर्जंट्स तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। या अपमार्जकांमध्ये म्हणजे डिटर्जंट्समध्ये प्रामुख्याने जे अपमार्जकांचे रेणू असतात, आपण अपमार्जकांचे रेणू बघितले, तर मोठ्या लांबीचे जे घटक आहेत हे प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात, आणि त्यांच्यावर मग रासायनिक प्रक्रिया करून हे सिंथेटिक डिटर्जंट्स तयार केले जातात। अनेक प्रकारच्या प्रसाधनांमध्ये यांचा उपयोग केला जातो, आणि हे संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यात म्हणजे दुष्फेन पाण्यात सुद्धा वापरता येतात। आपण ज्याप्रमाणे अपमार्जकांची क्रिया कशी होते हे बघितलं, त्याचप्रमाणे या डिटर्जंटची क्रिया कशी होते ते थोडक्यात बघूया। तर हे जे डिटर्जंट्स आहेत हे निसर्गत अल्कधर्मी आहेत। ते घाण किंवा तेल किंवा डाग यांच्याबरोबर रासायनिक प्रतिक्रिया करतात,
आणि ही रासायनिक प्रतिक्रिया सुरू झाली की त्या कपड्यामध्ये असलेली घाण किंवा एखादा डाग किंवा तेल कपड्यातील तंतूंपासून सुटतात. तुम्ही टीव्हीवर ऍडव्हर्टाइज बघत असाल की कशा प्रकारे तो तेलाचा डाग किंवा एखाद्या भाजीचा डाग कशा प्रकारे त्यात कपड्यातील तंतूंपासून वेगळा होताना दाखवला जातो, तीच क्रिया या ठिकाणी होते. तर अशा प्रकारे ते जे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही आणि जलविरोधी हे जे तंतू असतात त्यामुळेच डिटर्जंट्स मुळे डाग घाण किंवा तेल हे त्या या डिटर्जंट्स या डाग घाण किंवा तेलाभोवती एक थर तयार करतात आणि या थरामध्येच कपड्यातील तंतूंवर तो जो काही तेलाचा तवंग आहे किंवा डाग असतील तर ते पुन्हा त्या कपड्यातील तंतूंवर अडकू देत नाही, त्यांचा एक मायसेल तयार होतो. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा अशा प्रकारे हे एक मायसेल तयार होतो. तर पृष्ठभागावर या ठिकाणी हा पृष्ठभाग आहे, हा तेलाचा डाग आहे, हे साबणाचे रेणू आहेत, हायड्रोफोबिक म्हणजे जलविरोधी आणि हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही. तर हायड्रोफोबिक किंवा पाण्यात न विरघळणाऱ्या रेणूंच्या साखळ्यांनी व हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही अशा पाण्यात विरघळणाऱ्या घटकांनी बनलेले हे रेणू असतात. तर हे पाण्यात न विरघळणारे रेणू पाण्यापासून मागे ढकलले जातात. हे बघा काय होतात, पाण्यात न विरघळणारे रेणू जे आहेत हे मागे लोटले जातात, परंतु ते तेल आणि वंगण याच्याकडे आकर्षित होतात. हे बघा हायड्रोफोबिक टेल्स डिझॉल्व इन ग्रीस, ते काय होत आहेत, हायड्रोफोबिक म्हणजे जलविरोधी जे आहे ते या तेल किंवा ग्रीस कडे आकर्षित होतात आणि पाण्यात विरघळणारे जे रेणू आहेत जलस्नेही जे आहेत हे पाण्याकडे आकर्षित होतात आणि मग तेल आणि वंगण किंवा डाग याकडे आकर्षित होणारे हे जे रेणू आहेत हे या घाणीला किंवा त्या तेलाला अशा प्रकारे गोल लपेटतात, त्या ठिकाणी एक त्यांचा थर तयार होतो आणि साबणाचे पाणी या कपड्यातील तंतू साफ करतात. आपण जेव्हा तो कपडा अशा प्रकारे घासतो कुचळतो त्यावेळेला एक थर तयार होतो, हे जे थर आहेत घाणीचे थर हे पाण्यामध्ये सस्पेंडेड अवस्थेत राहतात, निलंबित अवस्थेत राहतात आणि बऱ्याच वेळेला आपण पाण्यातून काढल्यानंतर ह्या पाण्याबरोबर ते बाहेर फेकले जातात. तर अशा प्रकारे डिटर्जंट्स मुळे सुद्धा कपडे साफ होऊ शकतात. आता या साबणाची निर्मिती प्रामुख्याने कशी केली जाते ते थोडक्यात आपण बघूया. तर साबणाची निर्मिती करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड, मीठ, खोबरेल तेल या मुख्य घटकांचा वापर केला जातो आणि आपल्या गरजेनुसार आपण त्यात सुवासिक द्रव्य मिक्स करू शकतो. तर एका चंचूपात्रात 60 मिलीलिटर खोबरेल तेल घेऊन त्यात 50 मिलीलिटर पाण्यामध्ये 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड विरघळवून ते मिक्स केलं जातं. त्यानंतर हे मिश्रण 10 ते 12 मिनिटं उकळवलं जातं. तापवताना मिश्रण उकळून बाहेर पडणार नाही, उतू जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते, त्यामुळे ते सतत ढवळत राहावं लागतं. त्यानंतर 200 मिलीलिटर पाण्यात 15 ग्रॅम मीठ विरघळवून हे द्रावण वरील उकळलेल्या मिश्रणात टाकून ढवळलं जातं. रासायनिक क्रिया होऊन साबण तयार होतो आणि हाच साबण पाण्यावर तरंगतो. काही वेळाने हा घट्ट होतो, घट्ट झालेला साबण बाजूला काढून त्यात गरजेनुसार आवश्यक ती सुवासिक द्रव्य किंवा रंगद्रव्य मिसळली जातात आणि साच्याच्या सहाय्याने साबण तयार केला जातो, साबणाच्या वड्या पाडल्या जातात. तर अशा प्रकारे साबण तयार केला जातो, म्हणजे आपण अगदी घरगुती पद्धतीने अशा प्रकारे साबण तयार करू शकतो.
प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्या, स्निग्ध पदार्थ म्हणजेच ऑइल, यामध्ये आम्ल असतं आणि अल्कली म्हणजेच बेस यांचा संयोग होऊन, आता खोबरेल तेल आपण घेतलं आणि सोडियम हायड्रॉक्साइड हे काय आहे, अल्कली आहे, बेस आहे, तर ऍसिड आणि बेस यांचा संयोग होऊन तेलामलाचे क्षार तयार होतात, सॉल्ट म्हणजेच क्षार, तर आम्ल आणि अल्कली यांचा संयोग होऊन क्षार तयार होतात. तर थोडक्यात रासायनिक दृष्टीने साबण म्हणजेच तेलामलांचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतो. आपण जेव्हा मीठ घेतले, सोडियम हायड्रॉक्साइड आणि मीठ, तर यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियमचे क्षार आपल्याला मिळतात. तर पुढचा आपण पदार्थ बघणार आहोत, सिमेंट. बऱ्याच वेळेला बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्वाचं वापरला जाणारा पदार्थ म्हणजे सिमेंट. हे सिमेंट कशा प्रकारे तयार केलं जातं? तर सिमेंट हे प्रामुख्याने सिलिका म्हणजेच वाळू, सिलिकॉन, ॲल्युमिना म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना लाईमस्टोन, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार केलं जातं. तर सिमेंट तयार करण्यासाठी हे रॉ मटेरियल्स आहेत. ठराविक प्रमाणामध्ये हे घटक एकत्र घेऊन सिमेंट तयार केलं जातं आणि या सिमेंटचा उपयोग अनेक बांधकामामध्ये केला जातो. पोर्टलँड सिमेंट हा एक सिमेंटचा प्रकार आहे. बांधकामासाठी प्रामुख्याने हे पोर्टलँड सिमेंट वापरलं जातं. तर 60% चुना, लाईम कॅल्शियम ऑक्साईड, त्यानंतर सिलिका सिलिकॉन डायऑक्साइड, ॲल्युमिना कॅल्शियम सल्फेट, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड या कच्च्या मालापासून हे पोर्टलँड सिमेंट बनवलं जातं. तर बांधकामासाठी वापरला जाणारा हा प्रमुख प्रकार आहे. इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा याचा पोत असतो आणि म्हणून याला नाव मिळालंय पोर्टलँड सिमेंट. त्यानंतर कॉन्क्रीट. तर प्राचीन काळात रोमन लोकांनी सिमेंट आणि त्यासोबत कॉन्क्रीट तयार केले होते. आता बांधकामामध्ये त्याला घट्टपणा आणण्यासाठी या कॉन्क्रीटचाही उपयोग केला जातो. तर कॉन्क्रीट हे प्रामुख्याने सिमेंट, पाणी, वाळू व खडी यांचं मिश्रण असतं. तर सिमेंट, वाळू, पाणी आणि खडी हे मिक्स करून मिक्सरमधून काढून कॉन्क्रीट तयार केलं जातं. काही वेळेला त्यामध्ये ज्वालामुखीची राख घालून जलीय सिमेंट बनवलं जात असे आणि हे जलीय सिमेंट ज्वालामुखीची राख घातल्यामुळे ते अतिशय टिकाऊ होतं. तर अशा प्रकारे या सिमेंटचा विविध बांधकामामध्ये विविध प्रकाराने उपयोग केला जातो. तर कॉन्क्रीट, कॉन्क्रीटमध्ये प्रामुख्याने पाणी, वाळू आणि खडी मिसळली जाते. स्लॅबला भक्कमपणा येण्यासाठी त्यामध्ये काही विशिष्ट द्रव्य सुद्धा मिसळली जातात. तर अशा प्रकारे या विविध पदार्थांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. टूथपेस्ट, साबण, त्यानंतर अपमार्जके, निसर्गनिर्मित अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके यांचा उपयोग आपण स्वच्छतेसाठी करत असतो आणि त्यांची स्वच्छता कशा प्रकारे होते ते आपण अभ्यासलेलं आहे. काही प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत. रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा उपयोग करून
या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात। काय म्हणतात? अपमार्जक। तर अपमार्जके जी आहेत ही काय करतात? थोडक्यात अपमार्जन म्हणजे स्वच्छ करणे। तर पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी आपण पाण्यामध्ये जो साबण मिसळतो तर साबण हा काय झाला? अपमार्जक। तर त्या पदार्थाला अपमार्जक असे म्हणतात। टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते। दंतक्षय, दातांची झीज आहे ती रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईडचा वापर केला जातो। आणि आपण जेव्हा काही समस्या असतील तर डॉक्टरकडे डेंटिस्टकडे जेव्हा जातो त्यावेळेला डेंटिस्ट आपल्याला फ्लोराईड युक्त टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात। साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे। कशाचा? तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईड। आपण बघितलं की साबण कसा तयार होतो तर ज्या वेळेला तेलाम्ल आणि आम्ल आणि अल्कली यांच्या संयोगातून प्रामुख्याने हा साबण तयार होत असतो। तर साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे। संश्लिष्ट अपमार्जके ही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात। कोणत्या पाण्यात? कठीण पाण्यात। संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात। बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते। पोर्टलँड सिमेंट, बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते। त्यानंतर आपण फरक बघणार आहोत नैसर्गिक अपमार्जके व मानव निर्मित अपमार्जके। त्यातील फरक स्पष्ट करायचा आपल्याला, त्यामुळे कशा प्रकारे आपण लिहिणार आहोत बघा। नैसर्गतः उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा नैसर्गिक अपमार्जके म्हणून उपयोग केला जातो। तर मानवाने आपल्या उपयोगासाठी काही पदार्थ वापरून तयार केलेली अपमार्जके म्हणजेच मानव निर्मित अपमार्जके होत। उदाहरणार्थ रिठा शिकेकाई ही नैसर्गिक अपमार्जके आहेत। तर साबण डिटर्जंट्स हे मानव निर्मित अपमार्जके आहेत। पुढचा आहे साबण व संश्लिष्ट अपमार्जक। साबण हा तेलाम्लांचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतो। तर संश्लिष्ट अपमार्जके प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालांपासून मिळवली जातात। साबण हे फक्त सुफेन पाण्यात वापरणे योग्य ठरते। तर संश्लिष्ट उपमार्जके ही सुफेन तसेच दुष्फेन या दोन्हीतही चालू शकतात। अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण। बघा, अंगाचा साबण, अंगाचा साबण हा प्रामुख्याने मृदू साबण आहे, कारण त्यामुळे अंगाची लाही होऊ शकत नाही। तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण आहे। आपण साबणाचे दोन प्रकार बघितले, कठीण साबण आणि मृदू साबण। तर अंगाचा साबण बाथ सोप हा मृदू साबण आहे, तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण आहे। अंगाचा साबण हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो, तर कपडे धुण्याचा साबण हा तेलाम्लांचा पोटॅशियम क्षार असतो। साहजिकच अंगाचा साबण हा स्नानासाठी वापरतात, तर कठीण साबण कपडे धुण्यासाठी वापरतात। तर हा झाला अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यातील फरक। तर आपल्याला बघा मुद्दे द्यायचे आहेत, ज्या प्रकाराने तो तयार केला जातो किंवा त्याचा उपयोग या अनुषंगाने आणि त्याची उदाहरणं उपयोग तुम्ही या ठिकाणी उदाहरणं पण देऊ शकता, तो सुद्धा एक फरकाचा मुद्दा होऊ शकेल, अंगाचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण। आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट। तर आधुनिक सिमेंट जे आहे हे सिमेंट 1756 मध्ये
ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी हे आधुनिक सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली। तर प्राचीन सिमेंट, प्राचीन काळामध्ये रोमन लोकांनी हे सिमेंट तयार केले होते। तर आधुनिक सिमेंट करण्यासाठी सिलिका, ॲल्युमिना, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया हे घटक वापरले जातात। सिलिका म्हणजेच वाळू, ॲल्युमिना ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून आधुनिक सिमेंट तयार केलं जातं। तर प्राचीन सिमेंट जे आहे हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून हे बनवलं जात असे। हे सिमेंट अतिशय टिकाऊ होते, परंतु आजकाल आपण हे आधुनिक सिमेंट वापरत आहोत। तर अशा प्रकारे हे फरकाचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत। आपल्या वापरामध्ये असणारे विविध पदार्थ कोणकोणते आहेत, ते कशा कशा प्रकारे तयार केले जातात, ते वापरताना किंवा ते उपयोगात आणताना आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतची माहिती या पाठामध्ये आपण बघितलेली आहे। हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।